हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। सांगली, सातारा, रायगड, हातकणंगले, कोल्हापूरसह 11 लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान। आज शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या तब्बल 5 सभा। यंदा बारामतीतील सांगता सभेसाठी अजितदादांनी मैदान मारलं। 50 वर्षात पहिल्यांदाच शरद पवारांनी सभास्थळ बदललं। उद्धव ठाकरेंची आज अलिबाग आणि नवी मुंबईत सभा। अनंत गीतेंसाठी अलिबागमध्ये 2 वाजता तर नवी मुंबईत 6 वाजता सभेचं आयोजन। नवनीत राणा, बळवंत वानखडे आणि दिनेश बुब यांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्यानं कारवाई। फडणवीसांविरोधात ठाकरे गट पवार गटानं कट रचला होता। पवार गटाची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि आमदाराचा कटात समावेश। लवकरच गौप्यस्फोट करणार भाजप नेते मोहित कंबोज यांचा आरोप। नाराजी दूर झाल्यानंतर आबा बागुल रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सक्रिय होणार। वडेट्टीवारांच्या उपस्थितीत आबा बागुल यांच्याकडून सभेचं आयोजन। मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मीही धावून येईल, पण तुम्ही स्वतः संकट असल्यानं स्वतःला सावर घाला। मोदींच्या मदतीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।